शासकीय कोविड हॉस्पिटलमध्ये कोरोनाबाधित महिला रुग्णानं बाथरूममध्ये आज पहाटे 5 वाजता गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. सुमन कुंभार असं आत्महत्या केलेल्या महिलेचं नाव आहे. 35 वर्षीय सुमन कुंभार ह्या कोरोना रुग्ण सुभाषनगरमधील रहिवासी होत्या. गेल्या 1 महिन्यापासून मिरज शासकीय कोरोना सेंटरमध्ये त्या उपचार घेत होत्या. मात्र आज पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालं नाही. मराठी एस न्यूजसाठी मिरजहून इम्रान मुल्ला.